आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी मोनिका गायसमुद्रे, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. गोवा मुक्ती संग्राम मध्ये भाग घेतलेले स्वतंत्र सेनानी उत्तम वासुदेव सातर्डेकर यांचे वयाच्या 95 वर्षी उल्हासनगर मधील राहत्या घरी निधन झाले आहे. उल्हासनगर कॅम्प 4 मधील भक्ती अपार्टमेंट समोर पत्नी, मुलगा, सून आणि नातवंड या कुटुंबाबरोबर उत्तम सातर्डेकर राहत होते. बुधवारी सकाळी 7 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांना ताम्रपत्रही मिळाले होते. माझ्या वडिलांचं नाव उत्तम वासुदेव सातर्डेकर हे 1956 गोवा मुक्ती संग्राममध्ये होते आणि त्याच्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. ते 4 वर्षानंतर त्यांना सोडण्यात आलं. त्याच्यानंतर आम्ही हे सातर्डा गावी तालुका सिंधुदुर्गमध्ये आलो आणि तिथे सेटल झालो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही बेळगावला गेलो. बेळगाववरून आम्ही इकडे उल्हासनगरला वडील आले. त्याच्याबरोबर आता आम्ही उल्हासनगरला राहतो. तुमच्या वडिलांचं नाव काय आणि वय? माझ्या वडिलांचं नाव उत्तम वासुदेव सातर्डेकर आणि त्यांची जन्मतारीख आहे 1923. जवळजवळ 95 वर्षाचे होते ते. 1971 ही पेन्शन चालू झाली होती. आणखी इंदिरा गांधीच्या हस्ते त्यांचा पण ताम्रपत्र देऊन सन्मान करण्यात आला होता. त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार गोवा मुक्ती संग्राममध्ये उत्तम सातर्डेकर यांनी भाग घेतला होता, त्यामुळे त्यांना 4 वर्षाची शिक्षाही झाली होती. ही शिक्षा भोगून झाल्यानंतर ते सावंतवाडीच्या सातर्डे गावात स्थायिक झाले होते. सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. खाली कर
मातमटोले भाजप शास। सर्व उपस्थितांना माहितीच आहे की आपले प्रकाश सातर्डेकर यांचे वडील उत्तम सातर्डेकर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं, परंतु त्यांच्याविषयी मी दोन शब्द सांगू इच्छितो। श्री उत्तम सातर्डेकर हे गोवावासी होते आणि गोवा संग्रामामध्ये स्वातंत्र्यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन या भारत मातेच्या पुत्राने स्वातंत्र्यासाठी लढाई दिली। गोव्यामध्ये स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढव्या वृत्तीने ते नेहमी लढव्यापणपणे वागत होते आणि लढाई ते करत होते। ही लढाई करत असताना त्यांना स्वातंत्र्य काळामध्ये अटक करण्यात आली आणि 15 वर्षाची जेल सोपवण्यात आली। या 15 वर्षाच्या जेल सोपवण्यात आल्यानंतर आपलं जेलमध्ये ते गेल्यानंतर त्यांच्या कर्तव्यानुसार किंवा त्यांच्या याच्यानुसार त्यांना भारत मातेला स्वातंत्र्याच्या त्यांच्या लढाईनुसार भारत माता स्वतंत्र झाली आणि त्यांना मुक्त करण्याचा भेद करण्यात आला, म्हणून त्यांची सजा कमी करण्यात आली आणि 4.5 वर्षाची करण्यात आली। परंतु त्या ठिकाणी त्यांना अट घालण्यात आली की तुम्हाला गोवा हद्दपार करावा लागेल आणि आपले 2 मुलं आणि 4 मुलींचं कुटुंब घेऊन सर्व उत्तम सातर्डेकर सावंतवाडीला सातर्ड्याला आले आणि अशा रीतीनं लढवे व्यक्तिमत्व भारत मातेचा पुत्र त्याने आपलं कुटुंबही सावरलं आणि भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी लढाई केली आणि आज परमेश्वराने त्यांना एवढं मोठं आयुष्य जगण्यासाठी दिलं आणि आपलं यशस्वी जीवन सृजनशील जीवन जगून आपले सर्व मुलामुलींना तो आशीर्वाद म्हणून पितृ आशीर्वाद आज हरवलेला आहे। आपण त्यांच्या दुःखात सहभागी झालं त्याबद्दल आपल्या सर्वांची मी कृतज्ञता व्यक्त करतो। यावेळी निवासी नायब तहसीलदार सुखदेव गवई, सेतू विभाग व्यवस्थापक सहदेव सूर्यवंशी, सहाय्यक तलाठी संजय पवार, पोलीस अधिकारी, स्थानिक नगरसेवक सुनील सुर्वे, शेखर यादव, अशोक सकट, महेश मालवणकर आदी मान्यवर उपस्थित होते। शुभम साळुंकेसह सॅमसन घोडके, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।